नमस्कार मैत्रिणीनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर भिकारचो तू आहे, समजलं का? कोण? तू बाहिल्या, समजलं का? स्मिता सातपुतेच्या हे करू नको। स्मिता सातपुतेला आणि अनिता पुणेकरला तू बरोबर शिव्या मारल्या होत्या। तू काय काय केलं आहे सगळं माहिती आहे। हां, आणि तू बायला आहे, तू बायलाच राहणार, कारण तू ना बायला आहे, तू बायकांच्या मध्ये पडतो। आणि तुला मी बाईला बोललं म्हणतो, तू स्क्रीनशॉट लावला ना, ते पहिली तर आय डी देऊन बघ, माझी आहे का, कोणी डुप्लिकेट मारली आहे का, फेक आय डी आहे का बाईल्या, समजलं का? आणि ती आहे तुझ्या ना ठाण्यामध्ये येऊन तुला अशी चोपेन ना, बघ। हां, तर त्याला काय समजते ग? किती पैसे दिले त्याने तुला भुकायला? वासमारे, एवढे दिवस गप्प बसली। थर्ड क्लास बाई, पोऱ्यांना बघ ना, तुझ्या तिकडे छोटे छोटे पोरं आहेत त्यांना बघ ना, बेअक्कल चमची। काय बोलते तू, मुंबईची म्हातारी रा, थांब का? तू त्यांच्या घरी जाऊन जेवून आली आहे का ग? की जे काय हे केलं आहे तिने, तुझ्या घरी येऊन चपाती भाजी खाऊन गेली आहे। थर्ड क्लास बाई, तू तर माझं नावच घेऊ नको, आणि जोसुद्धा मला शेणखावं बोलणार ना, तर मी सांगते तुमचं अख्ख्या फॅमिलीच्या तोंडात येणार डुकराचं गू, ठीक आहे ना? आता कसं वाटलं, गरगर वाटतं आहे की नाही? हां, आणि तुमचं काहीही कधीही चांगलं नाही होणार, समजलं का कुत्र्या? पहिली ती आय डी बघ कोणाची आहे, आणि जी मॉडरेटर असेल ना तिने सांगितलं असेल की माझी आय डी आहे, तर तिला पण मला माझा नंबर दे, मी बोलते भाडखाऊ साला हरामखोर, बायकांच्या मध्ये येतो चलकुड्या, तुझं चॅनल पळत नाही, स्मिता काय करतो रे नामर्द, हरामखोर साला, वेळे दिसती स्मिता शिवाय मारायचा कुत्रा। आता माधुरी सखी मंचमधून, सखी आहे तू कुत्रा, जिथे पैसे तिथे लाल टपकते साल्या, तू काय केलं होतं कुत्र्या तुला माहिती आहे का? हरामखोर आळश्या, मले टुले करतो बसून, तुझ्या लाईव्ह संजीवनीच्या लाईव्हला मी गेली तर तुला आग लागली तिकडे, मला मॅसेज काय करतो, तुझ्या लाईव्हला कॉल गेली, तुझ्या लाईव्हला आलेला पाहुलं नाही तुला, तुझ्या लाईव्हला 2 तास घेऊन बसला होता बेवडी आम्हाला, तू बेवडा छपरा, संजीवनीच्या लाईव्हला गेली तुझ्या लागली बुडलाग छपऱ्या, काय समजतो तू, आम्ही बाई आहे म्हणून गप्प बसणार का रे टकल्या, दोघ्याचे केस गेले तुझे बघ जर बेवड्या, समजलं का? तुझे लफडे सगळे काढून दाखवले तिकडे माधुरी सखी मंचमध्ये, तू किती रुपये घेतले हिच्याकडे, घेतले त्या नागिणीकडे, घेतले सगळ्या लोकांनी, आणि कोणी आईने पैसे दिले म्हणून तुझे डोळे मोठे मोठे कोण टाकले का तू तिथे त्या दिवशी, भीक मंग्या, जिथे पैसे तिथे तू कुत्र्या, आणि सगळे तू पैसेसाठी करतोय, आणि माझ्या सरनेपचं हे करते ना, बघ तुझी कशी भूच मारते मी, भाडखाऊ साला थर्ड क्लास बाईल्या, परत बोलते बाईल्या, हां समजलं का? कधी धरा, तुझं काय लग्न विघ्न झालं आहे, बायकोवर फिरायला जा, फालतूगिरीच्या धंद्यात पडू नको, स्मिता सातपुतेच्या पैसे घेतले ना तिने माझ्याकडे, माझ्या मेहनतीचे जे कुत्र्या, तुला तर लोकांनी दानमध्ये काही काम न करता पैसे घेतले तू कुत्र्या, आणि लोकांनी मला ना तिचं नाव घेऊन सबस्क्रायबर नाही आले कुत्र्या, लोकांना कळलं डोक्यात गेलं, तर लोकांनी विचार केला आणखी काय का, त्यासाठी लोक सबस्क्राईब केले कुत्र्या बेवड्या, समजलं का? भीक मंग्या, तुझ्या पूर्ण फॅमिली तुझ्या सगळ्या खानदानामध्ये जोसुद्धा मला असं घाण बोलणार ना शेण खाऊसारखं, तर तुमच्या तोंडामध्ये शेण कोणाचं गाईचं नाही, गाईचं खाल्लं ना तर पवित्र होतो माणूस, तुम्ही सगळे अपवित्र आहेत, ते डुकरांचे गू खा, तुम्ही गू खाऊ लोक थर्ड क्लास बेशरम।
बेवड्या औका दिधा, समजलं का? आणखी काय काय बोलू शकते मी? आणि त्या ते ह्यांना कोणाला शिवलक्ष्मी ताई आहे ना, त्यांना मध्ये आणू नको, कारण आहे ना त्या त्यांना ना ते कोणाच्या याच्यामध्ये पडणार नाही असं सांगितलं आहे. त्यांनी मला स्वतः फोन केला होता आणि त्या मला बोला, मला काय बोलल्या, तू चांगलं करत आहे, ठीक आहे ना? तर टकल्या जरा उका दिद्रा, बायल्यासारखं करू नकोस. जिथे बायका असतात ना तिथे तू कुत्रा असतो. हा कुत्र्याला कुत्र्याला ना हडड 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 कळा. थर्ड क्लास किती शिकलाय काय माहीत कुत्रा बेशरम. खायची औकादात राहा, खायचं मॅनर्स नाही, खाताना पण चांगलं तर राहा कुत्र्या. थर्ड क्लास तुझ्यामुळे बघ माझं तोंड किती घाण झालं कुत्र्या. थर्ड क्लास तुझं कधी चांगलं नाही होणार, तुझं कधीही चांगलं नाही, असंच तू तळमळत तुझं असंच होणार. नाही घर का न घाटका असंच राहणार तू. बघ थर्ड क्लास छपरा, तुझे लाईव लायले एक दिवस आली दोन आणि आणखी एक यो यो म्हणजे यो म्हणजे ये असं बोलतो थर्ड क्लास. आणि नाही आली त्या मा संजीवनीच्या लाईव्हला गेली, तुझी बुडाला आग लागली. मला मॅसेज करतो कशाला गेली तुझ्या लाईव्हमध्ये, आणि ताबडतोब डिलीट पण केला बेशरम. मी त्या दिवशी बघितली होती ती मॅसेज, समजलं का? थर्ड क्लास असे असे पाय हलवत बसतो, हात हलवत बसतो, काही काम नाही, काही धंदे नाही. जा ना, जेंट्स आहे ना तू, तू बायल्यासारखा कशाला घरात बसून असतो? काही काम कर बायल्या तुझं, दुसऱ्या बायकांच्या नदीमध्ये पडू नकोस, समजलं का? आणि त्या स्मिताच्या आहे ना माझ्यामध्ये पडू नकोस थर्ड क्लास. त्या स्मिताने माझ्याला फसवलं आहे कुत्र्या. तू जर लोकांचे असेच उडवतो बघ, किती पैसे मागितले होते तू? बाबा 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 किती आहे भाडखाऊसाला हरामखोर.